बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील जळगाव वनपरिक क्षेत्र हद्दीमधील 10 दिवसापासून सातपुडा पर्वतात भीषण आगीचे तांडव सुरू होते. याबाबत एमसीएन न्यूज चॅनलने सातपुडा पर्वतातील भीषण अग्नितांडव दाखवण्याचा प्रयत्न केला. अग्नीचा प्रकोप जास्त प्रमाणात असताना वनपरिक क्षेत्र अधिकारी कटारिया हे नॉट रिचेबल होते, त्यामुळे अग्नीवर नियंत्रण कोण करणार असे अनेक प्रश्न प्रसार माध्यमांनी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अग्नीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. एमसीएन न्यूज चॅनल वरती बातमी प्रसारित होताच नॉट रिचेबल असणारे वनपरिक क्षेत्र अधिकारी कटारिया हे अकोट वरून तातडीने जळगावात दाखल झाले, परंतु म्हणतात ना देवदारी त्याला कोण मारी. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वनपरिक क्षेत्र अधिकारी यांना वाचवले हे पण तेवढंच सत्य, आणि या अवकाळी पावसाने बऱ्याच प्रमाणात जंगलातील आग आटोक्यात आणली. शेवटी वरुणराजाला सातपुडा पर्वतातील झाडांची पशुची आणि प्राण्यांची दया आली असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सतत चालणाऱ्या भीषण आगीमध्ये सातपुडा पर्वतातील संपत्तीचे करोडो लाखोंचे नुकसान झाले असेल, परंतु नेमके किती याबाबत आमचे संपादक राजीव बाळे यांनी वनपरिक क्षेत्र अधिकारी कटारिया यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. याचाच अर्थ दाल में कुछ काला है. सातपुडा पर्वतातील आगीत झालेला संपत्तीची पाहणी करण्याकरिता बुलढाणा जिल्हा वनपरिक क्षेत्र अधिकारी श्री गजबिये साहेब हे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अचानक जळगाव भेटीकरिता आले, परंतु याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. आम्ही जळगाव सर्कलचे अधिकारी प्रवीण सानप यांच्याशी संपर्क केला असता त्यांना सुद्धा साहेबाच्या भेटीची कल्पना नव्हती आणि त्यांना ही माहिती मानद वन्यजीव रक्षक मनजीत सिंग यांनी दिली असे त्यांनी सांगितले. याचा अर्थ वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना साहेबांच्या द्वारा संदर्भात कल्पना नव्हती, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अनेक प्रसार माध्यमांनी भीषण आगीचे वास्तव मांडले, परंतु जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी या भेटी दरम्यान प्रसार माध्यमांची भेट का घेतली नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कदाचित ते वन परिक्षेत्र अधिकारी कटारिया यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी चर्चा जनसामान्यात होत आहे. जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी तरुण तडपतर असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, परंतु त्यांनी जळगाव भेटी दरम्यान काही सामाजिक संस्था सर्पमित्र सातपुडा बचाव समिती यांच्यासोबत कार्यालयात चर्चा केली, त्यावेळेस ते थोडे थांबले. त्यानंतर ते अग्नीमुळे नुकसान झालेल्या भागात भेट देण्यासाठी बुरानपूर रोड वरील 3 फुटी म्हणजेच भिंगारा महाराष्ट्र सीमेपर्यंत गेले आणि त्यांनी तेथे पोहोचले आणि प्रसार माध्यमांची कोणतीही चर्चा न करता ते निघून गेले. याचाच अर्थ ते आले, थोडे थांबले, त्यांनी पाहिलं आणि निघून गेले असंच होईल.